घरामध्ये स्वयंपाक करीत असलेल्या विवाहित तरुणीची साडी व ब्लाउज ओढून विनयभंग केलाय. तिच्या पतीनं याचा जाब विचारला असता आरोपी संजय वैरागर यानं दोघा पती पत्नीला पट्ट्यानं व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दिनांक 26 जुलै रोजी राहुरी तालुक्यातील उमरे या ठिकाणी घडली आहे. राहुरी तालुक्यातील उमरे येथे रहिवासी असलेली 25 वर्षीय विवाहित तरुणी दिनांक 26 जुलै रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान तिच्या घरात स्वयंपाक करत होती. यावेळी आरोपी संजय सुदाम वैरागर राहणार उमरे हा दारू पिऊन त्या विवाहित तरुणीच्या घरात घुसला. त्यावेळी त्यानं या विवाहित तरुणीची साडी व ब्लाउज ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं. तसेच तू जर कोणाला काही सांगितलं तर तुला जिवंत मारून टाकेन अशी धमकी दिली. त्यावेळी त्या तरुणीने आरडाओरडा केला तेव्हा त्या तरुणीचा पती पळत आला. त्यानं आरोपी संजय वैरागर याला विचारले असता की तुम्ही घरात का आले होते. तेव्हा आरोपी संजय वैरागर याने सांगितलं की तुला काय करायचं ते कर असं म्हणून त्यानं त्या विवाहित तरुणीला व तिच्या पतीला पट्ट्यानं व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच एकाएकाला छाटतो अशी जीवे मारण्याची धमकी दिली. त्या तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी संजय सुदाम वैरागर याच्या विरोधात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दिनकर चव्हाण हे करत आहेत. प्रतिनिधी मिलाश पटेकर, राहुरी.